नमस्कार, मी प्रथमेश जाधव, मराठी डेके ह्या चॅनलचा होस्ट. मायक्रोमॅक्स ही जी कंपनी आहे ती आता भारतात परत आली आहे व त्यांनी आत्ता दोन नवीन स्मार्टफोन त्यांचे लॉन्च केले 3 नोव्हेंबरला, जे पूर्णपणे मेड इन इंडिया स्मार्टफोन्स आहेत, अस्सल भारतीय स्मार्टफोन्स आहेत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मायक्रोमॅक्सच्या दोन नवीन स्मार्टफोन्सबद्दल सर्व डिस्कशन करणार आहोत व मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे स्मार्टफोन्स आहेत ते खरंच तुम्ही बाय केले पाहिजेत की नाही बाय केले पाहिजेत. तर तुम्हाला सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत ह्या मायक्रोमॅक्सच्या नवीन स्मार्टफोन संबंधित, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, मला पहिल्यांदाच बघत असाल, तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा. कारण मराठी डेके हा जो चॅनल आहे इथे तुम्हाला असेच डेली मराठी डेक व्हिडिओज दिले जातात. सर्वात पहिले तर मायक्रोमॅक्स ही जी कंपनी आहे ते खूप टाईमपासून असे लीक्स आणि रुमर्स देत होते की ते भारतामध्ये परत एंट्री घेणार आहेत, भारतामध्ये अस्सल मेड इन इंडियन स्मार्टफोन्स परत लॉन्च करणार आहेत. व काल 3 नोव्हेंबरला त्यांनी दोन स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केले. यांच्यामधलं आपल्याला एक एंट्री लेवल टाईप स्मार्टफोन बघायला भेटतो व एक मिडरेंजवाला स्मार्टफोन बघायला भेटतो. जो एंट्री लेवलवाला स्मार्टफोन आहे त्याची स्टार्टिंग प्राइस तुम्हाला 7,000 रुपये बघायला भेटते. व जो मिडरेंजवाला स्मार्टफोन आहे त्याची प्राइसिंग तुम्हाला काहीतरी 10,999 म्हणजेच 11,500 किंवा 11,000 रुपये बघायला भेटते. यांच्यामधलं जो आपल्याला एक एंट्री लेवलवाला स्मार्टफोन बघायला भेटतो त्याचं नाव आहे मायक्रोमॅक्स इन 1B. हा जो इन 1B स्मार्टफोन आहे याची स्टार्टिंग प्राइस तुम्हाला 7,000 रुपये बघायला भेटेल 2GB 32GB व्हेरियंटची. व जो मोठावाला व्हेरियंट आहे मिडरेंजवाला जो स्मार्टफोन आहे त्याचं नाव आहे मायक्रोमॅक्स इन 1 नोट. हा जो इन 1 नोट स्मार्टफोन आहे मायक्रोमॅक्स कडून येणार आहे ह्याची स्टार्टिंग प्राइस तुम्हाला 11,000 रुपये बघायला भेटेल 4GB 64GBच्या व्हेरियंटसाठी. तर आपण ह्या दोन्ही पण स्मार्टफोनचे स्पेक्स बघितले. जो एंट्री लेवलवाला स्मार्टफोन आहे 7,000 मधला त्याच्यामध्ये तुम्हाला बॅकला ड्युअल कॅमेराचा सपोर्ट बघायला भेटतो. 13+2 MP बॅकला तुम्हाला ह्या ड्युअल कॅमेराज बघायला भेटतात. त्याचसोबत आपल्याला ह्या 7,000 प्राइस सेगमेंटमध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी रेअर फिंगरप्रिंट स्कॅनरही प्रोव्हाइड केले आहे, जे आत्ता सध्या खूप कमी कंपनीज प्रोव्हाइड करतात. शक्यतो एकही कंपनी आपल्याला नाही बघायला भेटते, भलेही ती चायनीज कंपनी का ना असो, कोणतीही कंपनी 7,000 प्राइस सेगमेंटमध्ये आपल्याला इन डिस्प्ले नाही, जो बॅकला रेअर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे तो नाही प्रोव्हाइड करत. पण ह्या मायक्रोमॅक्सच्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला एक रेअरला फिंगरप्रिंट स्कॅनरही बघायला भेटतो. या स्मार्टफोनचा जो फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक डॉट नॉचमध्ये 8 MP सेल्फी कॅमेरा त्यांनी प्रोव्हाइड केला आहे. जर आपण या स्मार्टफोनचे इतर स्पेक्स बघितले, जसं का प्रोसेसर बघितला, तर जो एंट्री लेवलवाला स्मार्टफोन आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीडिया टेकचा हिलिओ G35 हा प्रोसेसर बघायला भेटतो, जो एक गेमिंग चिपसेट आहे. व ह्या 7-8 हजारच्या प्राइस सेगमेंटसाठी एकदम बेस्ट बाय हा प्रोसेसर आहे, एक चांगला प्रोसेसर आहे. गेमिंग जर तुम्ही करत असाल स्मार्टफोनमध्ये व डेली टास्क जरी करत असाल तर तुम्हाला अजिबात हा स्मार्टफोन हँग नाही होणार, अजिबात हा स्मार्टफोन लॅग नाही होणार. ओवरऑल आपल्याला ह्याचे चांगले स्पेक्स बघायला भेटतात. ह्याच्यामध्येही तुम्हाला 7,000 रुपयामध्ये 5000 mAh मोठी बॅटरी बघायला भेटते. तर त्याच्या बाबतीत मी मायक्रोमॅक्सला चांगली रेटिंग देईल. त्यांनी पहिलाच स्मार्टफोन लॉन्च केला आहे पण पहिल्याच स्मार्टफोनमध्ये त्यांनी एवढी मोठी कमाल घडवून आणली आहे. आपल्याला ह्या 7,000मध्ये 5000 mAh त्यांनी बॅटरी प्रोव्हाइड केली आहे. ओवरऑल हा जो स्मार्टफोन आहे 7,000वाला हा पण एक बेस्ट बाय स्मार्टफोन आहे. याचे जर आपण व्हेरियंट्स बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला जो 2GB 32GBवाला व्हेरियंट आहे तो काहीतरी 7,000 रुपयाला बघायला भेटतो. व एक 3GBवाला ह्याच्यामध्ये व्हेरियंट आहे तो तुम्हाला काहीतरी 8,000 रुपयाला बघायला भेटतो. दोन्ही पण जे स्मार्टफोन्स आहेत तुम्ही आता सध्या तर ऑनलाईन परचेस करू शकता. याची जी नेक्स्ट सेल आहे ती माझ्या मते 5 नोव्हेंबरला आहे. तुम्ही तेव्हा ह्यांना ऑनलाईन परचेस करू शकता व ऑफलाईन स्टोर्समध्येही हे स्मार्टफोन लवकरच अवेलेबल होतील. आता ह्यांच्यामधला जो नोटवाला व्हेरियंट आहे, जो मोठा व्हेरियंट आहे, त्याच्यासाठी खूप लोक उत्सुक आहेत. त्याच्याबद्दल मी सांगतो. ह्या मोठ्या स्मार्टफोनचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट इन 1 नोट. इन म्हणजे इंडिया, त्यांनी असं प्रेफरन्स दिला इंडियाला जास्त, कारण हे पूर्ण जे स्मार्टफोन्स आहेत ते पूर्णपणे एकदम त्यांच्या सुतापासून ते पूर्ण स्मार्टफोनपर्यंत भारतामध्येच बनलेले स्मार्टफोन आहे. कोणतीही गोष्ट ह्याच्यामधली बाहेरनं नाही मागवली गेली आहे. पूर्ण मेड इन इंडिया हे स्मार्टफोन्स आहेत, अस्सल मेड इन इंडिया हे स्मार्टफोन्स आहेत. म्हणून ह्यांच्यामध्ये त्यांनी इन नाव इन्क्लूड केलं आहे. हा जो मायक्रोमॅक्स इन 1 नोट स्मार्टफोन आहे याच्यामध्ये तुम्हाला बॅकला क्वाड कॅमेराचा सपोर्ट बघायला भेटतो. 48 MP मेन कॅमेरा लेन्स आपल्याला बघायला भेटतो व एक 5 MP अल्ट्रावाइड, 2 MP डेप्थ आणि 2 MP टेलिफोटो लेन्स बघायला भेटतो. असा बॅकला आपल्याला एक डिसेंट कॅमेरा सेटअप बघायला भेटतो, एक क्वाड कॅमेरा सेटअप बघायला भेटतो. तर त्याच्या बाबतीतही मी चांगली रेटिंग देईल मायक्रोमॅक्सला. तर आपण याचा फ्रंट कॅमेरा बघितला तर फ्रंटला तुम्हाला खूप कमी बेझल्स आहेत बघायला भेटतील. एका पंचहोल नॉचमध्ये तुम्हाला त्यांनी 16 MP फ्रंट कॅमेरा प्रोव्हाइड केला. त्याच्या बाबतीतही मी चांगली रेटिंग देईल. खूप कमी असे स्मार्टफोन्स आहेत जे 10-11 हजाराच्या प्राइस सेगमेंटमध्ये, असे खूप कमी स्मार्टफोन्स आपल्याला बघायला भेटतात जे 11-12 हजाराच्या प्राइस सेगमेंटमध्ये आपल्याला फ्रंटला 16 MP सेल्फी प्रोव्हाइड करतात. पण ह्या मायक्रोमॅक्स 1 नोट स्मार्टफोनमध्ये आपल्याला फ्रंटला एक 16 MP सेल्फी बघायला भेटते. तर आपण फ्रंटचा डिस्प्ले बघितला याच्यामध्ये तर तुम्हाला 6.67
इंचचा फ्रंट लाईक एफ एच डी प्लस पॅनल बघायला भेटतो, जे माझ्या मते एक चांगलं आहे, कारण ह्या प्राइस सेगमेंटमध्ये एमुलेट डिस्प्ले किंवा हायर रिफ्रेश रेट प्रोव्हाइड करणं खूप कठीण आहे. आणि स्टार्टिंगची कंपनी हा स्टार्टिंगचा त्यांचा स्मार्टफोन आहे, येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्याला हायर रिफ्रेश रेट आणि चांगले एमुलेट डिस्प्ले जे ह्यात प्रोव्हाइड करतील. पण ह्या 10,000 ते 11,000 प्राइस सेगमेंटमध्ये त्यांनी खूप चांगला आपल्याला डिस्प्ले प्रोव्हाइड केला, एक ब्राईट स्क्रीन आपण म्हणू शकतो. जर त्याच्यामधला आपण चिपसेट बघितला, प्रोसेसर बघितला, त्याच्यामध्ये तुम्हाला मीडिया टेकचा हिलिओ G85 हा प्रोसेसर बघायला भेटतो, जो एक लेटेस्ट प्रोसेसर आहे. व रेडमीच्या रेडमी नोट 9 मध्येही तुम्हाला हा प्रोसेसर बघायला भेटलेला, जो पण एक अस्सल गेमिंग प्रोसेसर आहे. जर तुम्हाला थोडीशी अजून हाय एंड गेमिंग करायची असेल पबजीसाठी व बाकीचे जर गेम तुम्हाला खेळायचे असतील हाय ग्राफिक्सवरती, तर हा जो मायक्रोमॅक्स वन नोट स्मार्टफोन आहे तो तुमच्यासाठी बेस्ट चॉईस ठरू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण या स्मार्टफोनचे OS बघितले, जर सॉफ्टवेअर बघितले, त्याच्यामध्ये आपल्याला एकदम अस्सल क्लीन स्टॉक अँड्रॉइड एक्सपिरियन्स बघायला भेटतो. जे गुगलकडनं डायरेक्ट आलेलं OS असतं ते तुम्हाला ह्या दोन्ही पण स्मार्टफोन्समध्ये बघायला भेटेल. व मायक्रोमॅक्सने असं प्रॉमिस केलं आहे की हे त्या स्मार्टफोन्समध्ये ते 2 वर्षापर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स प्रोव्हाइड करणार आहेत, तर ती पण एक चांगली गोष्ट आहे कन्झ्युमरसाठी. व ह्या वन नोट स्मार्टफोनमध्येही तुम्हाला 5,000 mAh बॅटरी बघायला भेटते, USB Type-C बघायला भेटतं, व एक 18W फास्ट चार्जर तुम्हाला इनबॉक्स बघायला भेटतो ह्या स्मार्टफोनमध्ये. तर त्या बाबतीतही मी मायक्रोमॅक्सला चांगली रेटिंग देईल. आता आपण जर पूर्ण हे स्मार्टफोन्स कव्हरअप करायचे झाले, तर सर्वात पहिले तर आपण एक मेन मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, ते म्हणजे हे एक भारतीय ब्रँडचे स्मार्टफोन आहे, एक इंडियन ब्रँडचे हे स्मार्टफोन्स आहेत, तर आपण ह्याला जास्त प्रेफरन्स दिलं पाहिजे बाकीचे चायनीज ब्रँड्सपेक्षा. आणि ह्याच्यामध्ये काही वाईट गोष्ट नाही आहे की दुसरा चायनीज फोन आपल्याला त्याच्यापेक्षा चांगला बघायला भेटतो, पण हे जे मायक्रोमॅक्सने आत्ता लॉन्च केले स्मार्टफोन, ते लोकांच्या अपेक्षापेक्षा जास्त त्यांनी हे स्मार्टफोन्स लॉन्च केले, जास्त चांगले फीचर्स आणि चांगल्या प्रायसिंगवरती लॉन्च केले. मी जसं माझ्या मागच्या व्हिडिओजमध्येही म्हटलेलं की कंपनीने आपला गैरफायदा घेऊन खराब स्मार्टफोन नाही लॉन्च केले पाहिजेत, पण मायक्रोमॅक्सनी ते एकदम नकारून एक चांगले स्मार्टफोन्स त्यांनी लॉन्च केलेत, चांगल्या प्राइसिंगवरती स्मार्टफोन लॉन्च केलेत. तर मी नक्कीच लोकांना हे स्मार्टफोन घ्यायला प्रेफर करेल. जे 7-8 हजारवाला स्मार्टफोन आहे, 2GB 32GBवाला वेरियंट तुम्हाला बघायला भेटेल मायक्रोमॅक्स 1B नावाचा, तोही तुम्ही प्रेफर करू शकता. तर तुमचं बजेट 8,000 आहे व तुम्हाला 8,000 एक चांगला स्मार्टफोन पाहिजे, एक मेड इन इंडिया स्मार्टफोन पाहिजे, तर तुम्ही हा मायक्रोमॅक्स इन 1B हा स्मार्टफोन प्रेफर करू शकता. व त्याचसोबत जर तुमचं बजेट अजून जास्त आहे, तुम्हाला 10 ते 15 हजारामध्ये स्मार्टफोन्स बाय करायचे आहेत, तुम्ही बाकीचे चायनीज स्मार्टफोन्सही बाय करू शकता. पण जर तुम्हाला पूर्ण मेड इन इंडिया स्मार्टफोन पाहिजे, इंडियन कंपनीजला सपोर्ट करायचं, तुम्ही हा मायक्रोमॅक्स इन 1 नोट स्मार्टफोनही प्रेफर करू शकता. आपण काही वाईट स्मार्टफोन नाही आहे, चांगला प्रोसेसर बघायला भेटतो, चांगली डिस्प्ले बघायला भेटते. मायक्रोमॅक्सने पहिल्यांदा चांगलं काम केलं आहे आणि बाकीचे चायनीज ब्रँडसारख्या ह्याच्यामध्ये आपल्याला कोणतेही ॲप्स नाही बघायला भेटत, एक्स्ट्रा जे फालतूचे ॲप येतात ते नाही बघायला भेटत, ओरिजिनल स्टॉक अँड्रॉइड एक्सपिरियन्स ह्यात बघायला भेटतो. आणि हो, हा जो इन वन नोट स्मार्टफोन याची जर प्रायझिंग बघायची झाली, तर ह्याच्यामधला जो स्टार्टिंग व्हेरियंट आहे 4GB 64GBवाला तो तुम्हाला काहीतरी 11,000 रुपयाला बघायला भेटेल. व 4GB 128वाला जो वेरियंट आहे तो तुम्हाला 12,500 म्हणजेच 13,000 आसपास तुम्हाला हा वेरियंट बघायला भेटेल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला समज असेल की मायक्रोमॅक्स हे जे 2 नवीन स्मार्टफोन्स आहेत ते नक्की कसे स्मार्टफोन्स आहेत, व तुम्ही यांना नक्कीच प्रेफर केलं पाहिजे ॲज अ इंडियन ब्रँड म्हणून. इंडियन कंपनीला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही नक्कीच त्या स्मार्टफोनला प्रेफर केलं पाहिजे. थोडे पण फीचर जर कमी जास्त असते तर मी तुम्हाला अजिबात नसता रेकमेंड केला, पण मायक्रोमॅक्सनी एकदम बेस्ट पॉसिबल स्पेक्स ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला घुसवून दिलेत आणि चांगल्या प्रायसिंगवरती हे स्मार्टफोन्स भारतामध्ये त्यांनी लॉन्च केले. तर नक्कीच तुम्ही हे स्मार्टफोन बाय करू शकता तुमच्या बजेटच्या हिशोबाने. ह्या व्हिडिओमध्ये एवढ्यात. जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील या स्मार्टफोनशी संबंधित, मला नक्की खालती कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. व जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, मला पहिल्यांदाच बघत असाल, तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा. कारण मराठी डेकी हा जो चॅनल आहे ते तुम्हाला असेच डेली मराठी डेक व्हिडिओज दिले जातात. आपण विशेष एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.